वडिलोपार्जित शेती विकण्यास पत्नीने नकार दिल्यामुळे तिच्या डोक्यात पाटा घालून करण्यात आली हत्या, अशी खळबळजनक घटना आज पहाटे 4 सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील साखर खरडा इथे घडलेली आहे. आपली वडिलोपार्जित शेती विकण्यास पत्नी नकार देत होती आणि त्याचा राग मनात धरून पहाटे 4 ती झोपेत असताना तिच्या डोक्यात पाटा टाकून तिची हत्या केली आहे. पोलीस अधीक्षक आणि सर्व घटनास्थळी सकाळी 8 हजर होऊन त्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. सुनीता संजय गवई वय वर्ष 36 असं त्या महिलेचं नाव असून आरोपीचं नाव आहे संजय पांडुरंग गवई 42. सध्या पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे. त्यांना 3 दाम्पत्य आहेत. अशा परिस्थितीमध्ये या निर्गुण हत्या त्या महिलेची करण्यात आली. त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये 402/21 भारतीय दंड कलम 302 गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी संजय गवईला तातडीने पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अटक केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी यामोर साहेब बुलढाणा यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली साखरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे हे करीत आहेत. प्रतिनिधी रवींद्र सुरसे बुलढाणा. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.